महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए भाजपा ने कल अपनी पहली लिस्ट जारी करके लीड ले ली है। इस लिस्ट में कुल 99 उम्मीदवारों के नामों की घोषणा हुई है। चिंचोड़ से अनुमान के मुताबिक भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप और भोसरी से दो बार के विधायक महेश लांडे के नामों की घोषणा होते ही हजारों की संख्या में दोनों के समर्थक उनके निवास और कार्यालय में महाकुंभ का मेला लगा दिया। लड्डू पीड़ा खिलाकर शुभेच्छा की वर्षा की, वहीं कार्यकर्ताओं ने आतिशबाजी की और आनंद उत्सव मनाया। नजारा देखकर ऐसा लगा कि मानो ये आनंद उत्सव नहीं जीत का विजय उत्सव मनाया जा रहा है। कार्यकर्ताओं ने शंकर जगताप को कंधे पर उठाकर जुलूस निकाला। शंकर जगताप अपने हाथों में भाजपा झंडा लहराते हुए नजर आए। विधायक अमित गोरखे, पुराने भाजपा नेता सदाशिव खाड़े, राजू दुर्गे, नामदेव भाके, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष आकाश सुखलाल भारती समेत कई पूर्व नगर सेवक और पदाधिकारी शुभेच्छा देते नजर आए। सर्वप्रथम मी तर भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो। आमचे नेते, देशाचे कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब, त्याचप्रमाणे अमितभाई शाह आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व की ज्यांनी महाराष्ट्र घडवण्याचा पुढील पाऊल उचललेला आहे, असे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील, गिरीशभाऊ महाजन, पंकजाताई मुंडे, रावसाहेब दानवे पाटील, असे सर्व वरिष्ठ नेत्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि राहिला प्रश्न जगताप कुटुंबातील, तर पहिलाही कधी वाद नव्हता, आजही नाही, उद्या पण नसणार आहे, कारण भाऊंनी आम्हाला निष्ठा शिकवलेली आहे आणि निष्ठा ही पक्षाच्या प्रती असू, कामाच्या प्रती असू, समाजाच्या प्रती असू किंवा कुटुंबाच्या प्रती असू, तर आम्ही सर्व एक जगताप कुटुंब। फक्त जगताप कुटुंब म्हणजे आम्ही फक्त जगताप नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवडमधील आमचा एक ना एक कार्यकर्ता हा आमचा जगताप कुटुंब आहे आणि हा आम्ही संपूर्ण जगताप कुटुंब एकच आहोत। आणि निश्चितच महायुतीचेही आमचे सर्व नेते माननीय एकनाथभाई शिंदे असतील, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, RPIचे अध्यक्ष आठवले साहेब असतील आणि सर्व घटक पक्षांचे सर्व नेते, या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो। नाही, निश्चितच नाही, भारतीय जनता पार्टी हे लोकशाही मानणारा पक्ष आहे, लोकशाहीच्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची ही रचना आहे आणि संघटनात्मक काम चालू असतं आणि अशा याच्यात प्रत्येकाला उमेदवारी मागणं हा त्याचा लोकशाहीचा एक अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्यानुसार प्रत्येक कार्यकर्ता ही उमेदवारी मागत होती। आणि पक्षनिष्ठ हा भारतीय जनता पार्टीमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि जे काही आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेदवारी मागत होते ते निश्चितच भारतीय जनता पार्टीचं आणि माझं काम करतील अशी मला शाश्वती आहे। महाविकास आघाडीचं आव्हान पूर्वी नव्हतं, आजही नाही आहे। लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर फेक नेरेटिव्ह असेल, चुकीच्या गोष्टी आहे, ह्याच्यामुळे जे काही आमचं 0.56% जे मतदानाचा टक्का घटला आणि आमचे सीट्स कमी झाले होते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे, तर त्याच्यानंतर आता सुज्ञ नागरिक हे जागरूक झालेले आहेत आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की चुकीच्या नेरेटिव्हमुळे आणि चुकीच्या गोष्टींमुळे कुठल्याही भूलतापाला बळी न पडणारे हे महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक हे आता महायुतीलाच विजयी करतील असा मला विश्वास आहे। हा बालेकिल्ला जगताप कुटुंबियांचा नव्हे तर भारतीय जनता पार्टी आणि जगताप कुटुंबीय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फक्त जगताप कुटुंबातील प्रतिनिधी नाही तर पूर्ण चिंचवड मतदारसंघातील पूर्ण कार्यकर्ते, मग तो भोसरीतला पण कार्यकर्ता आहे, पिंपरीतलाही आहे आणि चिंचवड मतदारसंघातलाही, तर हे जगताप कुटुंब जे आहे आमचं, तर ह्या जगताप कुटुंबीय म्हणजे आम्ही हे सर्व पिंपरी चिंचवडकर हे कुटुंब आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी, निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ताकद ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने आहे। आणि निश्चितच मी एक भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष या नात्याने सांगतो की 23 तारखेला तुम्हीच पुन्हा माझी मुलाखत घेसाल की हे तिन्हीच्या तिन्ही महायुतीचेच उमेदवार निवडून आलेले असणार आहेत। आशीर्वाद तेव्हाच होता जेव्हा मी सांगितलं होतं की लोकशाही आहे ही आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी फक्त मांडलेला होता, त्यामुळं आज त्यांना उमेदवारी भेटते त्याच्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो। चावलण्यात येण्याचं काहीच खंत नाही, एका घरात राहतो, एका टेबलवरती जेवायला बसतो, ताटातल्या वाटीत आणि वाटीतल्या ताटात आहे, त्यामुळं काही अशी खंत वगैरे काहीच वाटत। खरं तर वाद जो आहे तो पहिलाही नव्हता, आत्ताही नाही आहे आणि पुढेही नसणार आहे।
त्यामुळे वाद हा कधीच नव्हता. घरातलं घरातच सगळं वादळ असतं, कधीतरी ते चालतं आणि शमतं, प्रत्येकाच्या घरामध्ये तेच आहे. त्यामुळं कधी वाद नव्हताच आमच्या. नाही, मी पक्षाकडे तशी काही मागणी वगैरे केलेली नव्हती. फक्त आपल्या घरातल्या एका माणसाच्या पाठीमागं, सक्षम माणसाच्या पाठीमागं उभं राहणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी ते केलेलं आहे. जगताप साहेबांनी हा वटवृक्ष लावलेला आहे आणि आता त्याची जोपासना कशी करायची त्या आमच्या सगळ्यांच्या म्हणजे संपूर्ण पिंपरी चिंचवडमधल्या कार्यकर्त्यांचा एक हे आहे, कस लागणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितच शंकरशेट विजयी होईल. नक्कीच साहेबांची उणीव सगळ्या, प्रत्येक एक दिवस असा गेलेला नाही की साहेबांची उणीव आम्हाला जाणवली नाही. प्रत्येकाच्या मनात साहेब आहेत, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये कुठंतरी साहेबांनी रंग भरलेले आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती आमच्या पाठीमागं आहे. त्यामुळं काही असं विजय निश्चित आहे.